नमस्कार, चित्ररंग फाईन आर्ट अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मंडालाचं एक छोटंसं छान कलरफुल ड्रॉईंग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागत आहे स्केल, राऊंडर, पेन्सिल आणि काही कलरफुल स्केच पेन किंवा मार्कर. लास्ट सेशनमध्ये मागच्या गुरुवारी आपण बघितले होते हे पॅटर्न्स. सो असेच काही अजून पॅटर्न्स आपण कंटिन्यू करणार आहोत सेम स्क्वेअर पॅडवरती. आज आपण एक कलरफुल ड्रॉइंग शिकत आहोत. चला मग सुरुवात करूया. प्रथम सेंटरला पेपरच्या मध्यभागी मी एक पॉइंट घेत आहे. प्लेन पेपर यूज करत आहे मी. ओके, आता या पॉइंटपासून, या बिंदूपासून आपल्याला सगळे राऊंड्स काढायचे आहेत, सर्कल्स काढायचे आहेत. मी इथं राऊंडर यूज करत आहे. वन थंब डिस्टन्स घेतलं आहे मी. व्यवस्थित सावकाश सर्कल काढायचा. आता पुढचा सर्कल येणार आहे ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा, तर मी याच्यासाठी टू फिंगर्स डिस्टन्स घेते आहे. नेक्स्ट असणार आहे थ्री फिंगर्स, वन थंब डिस्टन्स, टू फिंगर्स डिस्टन्स, नाव थ्री फिंगर्स डिस्टन्स. सेम पॉईंटपासून घ्यायचं आहे जो आपण स्टार्टिंगला पॉईंट घेतला आहे, तिथूनच सगळे सर्कल्स ड्रॉ करायचे. अँड नाव लास्ट वन, फोर फिंगर डिस्टन्स. आता पुढची प्रोसेस, त्याच्यासाठी आपल्याला लागेल स्केल म्हणजेच पट्टी. स्ट्रेट पकडायची, तर मी मार्किंग करून घेते. फर्स्ट फोर पार्ट्स करायचे, सर्कलचे फोर पार्ट्स झाले पाहिजेत एक्झॅक्टली. एक्झॅक्टली तुमचं स्केल पॅरलल आहे की नाही हे तुम्हाला पेपरच्या एजेसवरून कळतं. एजेसला चेक करायचं, सॉरी, एजेसला चेक करायचं की माझी स्केल पॅरलल आहे का. अँड देन ड्रॉ लाईन. आता आपल्याला इथे फोर पार्ट्स मिळाले एक्झॅक्टली. आता पुढची स्टेप, आता आपल्याला हे चार पार्ट झाले, आता आपल्याला आठ पार्ट करायचे. आता ते एक्झॅक्टली सेंटरला येण्यासाठी काय करायचं आहे हे डिस्टन्स मी चेक करते. 0 to 4, दिस वन इज इंचेस. इंचेस घेते मी हे. सो हाफ ऑफ 4 इज 2. सो मी जिथे 2 आहे त्याला मी मार्किंग केलं. सेम या साईडला पण 0 to 4. तुमचं जे मेजरमेंट येईल माईट बी थोडंसं तुमचं डिफरंट असेल. 5 पण असू शकतो, 3 पण असू शकतं. 3 असेल तर तुम्हाला 1.5 घ्यायला लागेल. सो जे इथलं जे डिस्टन्स आहे त्याच्या हाफ घ्यायचं आहे एक्झॅक्टली. अजून एक राऊंडरचे पण टेक्निक असते एक्झॅक्टली हाफ काढायला, पण आपण ती थोड्या दिवसांनी शिकणार आहोत. सेम चारही साईडला सेम मार्किंग करून घ्यायचं. आता मी हे पॉइंट्स जॉईन करते. एक्झॅक्टली मला सेंटर मिळाला.
आता आपण डिझाईन स्टार्ट करूया. आता इथे जे 8 पॉईंट झालेत 1 2 3 4 5 6 7 8, त्याच्यामध्ये मी प्रत्येकाच्या सेंटरला एक डॉट देते आहे. सो आपलं फर्स्ट पॅटर्न कम्प्लीट झालं आहे. आता पुढचं पॅटर्न नेक्स्ट सर्कलमध्ये. आता पुढचं पॅटर्न मी करते हे दोन डॉट्स, पहिल्या फ्लॉवरचे आणि हा पॉईंट, लाईनवरचा पॉईंट, हे जॉईन करायचे विथ अ कर्व लाईन. ही लाईन कंटिन्यू पाहिजे इकडे. ओके, सेकंड राऊंड पण आपला कंप्लीट झाला. आता थर्ड राऊंड. आता थर्ड राऊंडला याच पॉईंटच्या वरची लाईन, कर्व घेते मी इथे. स्ट्रेट लाईन नाही ड्रॉ करत आहे मी, लाईन थोडीशी कर्व पाहिजे. आणि ज्या आपण रेफरन्स लाईन्स ड्रॉ केल्या आहेत त्याच्यावरूनच घेते, तो जो इंटरसेक्ट पॉईंट येतो आहे तिथून घेते मी. वन टू थ्री, थर्ड राऊंड पण आपला कंप्लीट झाला. आता ज्या लाईन्स नको आहेत मला त्या मी इरेज करते, नाही तर कलरिंग करताना त्या दिसू शकतात. तुम्ही ड्रॉ करताना थोडंसं लाईट ड्रॉ करू शकता, पेन्सिल थोडीशी पेन्सिलवर थोडंसं लाईट प्रेशर देऊन मग यूज करा. कारण की मी जर का लाईट ड्रॉ केलं तर तुम्हाला दिसणार नाही. आता मी यूज करत आहे मार्कर्स. कलरिंग करताना प्रॉपर एजेसपर्यंत व्यवस्थित कलरिंग करायचं आहे.
तुमच्या चॉईसने तुम्ही दुसरे कोणतेही कलर यूज करू शकता, इट्स अप टू यू. फक्त पोर्शन व्यवस्थित कवर झाला पाहिजे. आता मी या सेम कलर, हा पिंक कलर जो यूज केला होता त्याच कलरने ब्ल्यूच्या इथे बाहेर आउटर लाईन टाकते. थोडासा थीक लाईन यूज करत आहे मी. तुम्ही पेन्सिलने पहिले ड्रॉ करून घेऊ शकता आणि मग नंतर कलर फिल करू शकता. कट मार्कर या, कट मार्करमुळे काय होतं थोडीशी लाईन थीक येते. हे आहे आपलं बेसिक पॅटर्न मंडालाचं. कलर्स तुम्ही वेगवेगळे कोणतेही वापरू शकता. पेपर टर्न करायचा आहे, ज्या साईडला लाईन काढायची ती लाईन तू ती साईड वरच्या साईडला हवी. सेम थिकनेस यायला हवा सगळीकडे, सगळ्या पेटल्सला.